शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शेतकऱ्यांच्या भाषेत टीका करताना त्यांना बशाबैलाची उपमा दिली आहे शेतकरी जसा बशा कत्तल खाण्याचा रस्ता दाखवतो पण शेती करणं सोडत नाही तशाच पद्धतीनं आम्ही बशाबैल झालेल्या नेत्यांना सोडत तेलंगणाचे मुख्यमंत्री के सी आर यांना आपला नेता मानलंय असं पाटील यांनी आज कोल्हापुरात स्पष्ट केलंय गेल्या काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपल्या भारत राष्ट्र समितीचा विस्तार करायला सुरुवात केली आहे त्यांनी राज्यातील विविध नेत्यांशी संपर्क साधत त्यांना बीआरएसच्या झेंड्याखाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे दोन दिवसांपूर्वी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या घरी पाहुणचार घेतला यावरून रघुनाथ पाटील बीआरएसचा झेंडा हाती घेणार असं स्पष्ट झालं होतं आज त्यांनी कोल्हापुरात याबद्दलची अधिकृत घोषणा करत नऊ ऑगस्टला क्रांती दिनी इस्लामपूरमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असल्याचं सांगितलंय रघुनाथदा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांचं उदाहरण देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बशाबैल झालेत अशी टीका केली शेतकरी आहोत आम्ही एक बैल बशाने घाला म्हणून आम्ही शेती सोडलेली नाही नवा बैल घेतो जो मशी आहे त्याला कत्तलखान्यात विकतो तेव्हा आता नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस कत्तलखान्यात विकायच्या लायकीचे ठरलेल्या आहेत आम्हाला मसिहा दिसतो त्याचं नाव घेऊन आम्ही काम सुरू केलं नवा आम्ही आमच्यासाठी नेता निवडलेला आहे आणि त्यांच्या सहाय्याने आम्ही काम करतोय आम्ही काही शेती सोडणार नाही त्यांनी फसवून हो ना आम्ही काही शेती सोडून बसू भाजपचं सरकार शेतकरी विरोधी असून नऊ ऑगस्टला चले जावची हाक देत हे सरकार हुसकावून लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असंही रघुनाथ दादा पाटील यांनी सांगितलं बीआरएसचा झेंडा हातात घेतला तरी शेतकरी संघटना ही आपली मातृसंस्था राहील असं सांगत त्यांनी माजी खासदार राजू शेट्टींसह अन्य नेत्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केल्यामुळे हजारो शेतकरी आता आपल्यासोबत येत आहेत असा दावा केला आहे की लोकांना फसवण्याचे दिवस संपलेले आहेत तुम्हाला आता लोक ओळखून घेतलेत लोकांनी समजलेलं आहे तुम्ही आता नाही त्यांचं त्यांनाही लक्षात आलं की आता हे जे काही सगळे कार्यकर्ते आज आमच्याबरोबर आहेत त्याच्यावरनं त्यांच्या लक्षात येतं की आज काही मी एवढा लोकप्रिय माणूस नाही आहे मी काही आज नाही आहेस आजच एवढे लोक कसे यायला लागले आमच्याकडं त्याच्यामध्ये के चंद्रशेखर राव यांच्या कामाचा मोठेपणा आहेच का यावेळी शेतकरी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे जिल्हा संघटक राजेश नाईक भारत भारतराष्ट्र समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक तोहित बक्षू उत्तम पाटील शंकर बावडेकर एके कोपार्डेकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते